वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील टेंभापूर येथील शेतकरी बाळासाहेब ढोले यांच्या मालकीचा 6 एकर ऊस जळून खाक झालाय। ही घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली असून अचानक आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। टेंभापूर शिवारातील गट क्रमांक 109-111 मध्ये पूर्णपणे वाढ झालेल्या 6 एकर ऊसाला अचानक आग लागली। या शेतकऱ्याचं लाख मोलाच्या ऊसाचं नुकसान झालंय। दरम्यान या आगीची माहिती मिळताच गावातील शेकडोहून अधिक नागरिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत या आगीत ऊस पूर्णपणे जळाला होता। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नोंद नसल्याचं वाळूज पोलिसांनी सांगितलं। या आगीचे कारण समजले नसून तोडणीसाठी शेतकऱ्याचे प्रयत्न सुरू असतानाच ऊस जळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। यामुळे हतबल शेतकऱ्याला शासनाने मदत करण्याची गरज असल्याचं परिसरातून बोललं जात आहे। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज।